नमस्कार। रोज रोजची भाजी खाऊन 30-30 कंटाळा आलाय, म्हणून आज काहीतरी आपण वेगळं बनवूया। म्हणून मी आज पपईची भाजी करायची ठरवली आहे। चला आपण पपईची भाजी बनवूया। हा बघा, मी पपई व्यवस्थित असं कट केला, थोडा तो कडक येतो त्याच्यामुळे पटकन कट होत नाही, अशी माझी त्याच्याबरोबर अक्षरशः मारामारी चालू आहे। तर त्याचे असे उभे पीस करून घेतले, पहिले मी असे उभे तुकडे केले, आणि आता त्याचं जसं आपण भोपळ्याचं साल काढतो तसं पपईचं पण साल काढावं लागतं। आपण बटाट्याचं पण साल काढून घेतो, असं व्यवस्थित साल काढून घेतली त्याची, कारण खूप जाड असतं आणि साल आपण ठेवतच नाही भाजीमध्ये। असं व्यवस्थित साल काढून घेतल्यानंतर मग मी भाजी दोन वेळा धुवून घेतली, कारण थोडासा डिंक असतो ह्याला पपईला। आता मी पॅनमध्ये तेल टाकलं, तेल मी थोडं वापरते कारण ते शरीराला हानिकारकच आहे। त्याच्यामुळे मोहरी टाकली, जिरं टाकलं तेलात, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला। आता मी थोडंसं परतून घेतलं त्याला। आता मी ओली मिरची टाकेन त्याच्यात, ओली मिरची टाकून घेतली, हिंग, हिंग टाकलं आहे मी, आणि थोडंसं ढवळून घेतलं, हळद टाकली, मीठ टाकलं, आणि आता भाजी टाकेन मी त्याच्यात आतमध्ये। पपई टाकते मी, पपईची भाजी आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। आणि झाकण मारूया व्यवस्थित, कारण पाणी पाहिजे असेल तर टाकायचं, कारण शक्यतो पपईला पाणी लागत नाही, पण जर लागलं तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता। आणि असं व्यवस्थित वाफेवर मी शिजवून घेतली तिला, आणि आता मी त्याच्यात खोबरं टाकेन व्यवस्थित, कारण भाजी शिजली आहे, त्यामुळे खोबरं टाकेन। आता आपली भाजी ढवळल्यानंतर तयार होईल। हे बघा, व्यवस्थित भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।